नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, द गार्डन ऑफ वर्ड्स. म्हणजेच काय? शब्दांची मोठी अशी बाग. म्हणजेच आपण मोठे मोठे शब्द, म्हणजेच एका अक्षरापासून तर तीन अक्षरापर्यंतचे शब्द या पाठामध्ये शिकणार आहोत. म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना खूप सगळे शब्द जे आहेत ते एकत्र करून दिले आहे. आता यामध्ये आपण काय करणार आहे, तर विद्यार्थ्यांना आय एन जी वाले शब्द किंवा विद्यार्थ्यांना अल्फाबेट वाईज तीन वर्ड वाले अक्षर शिकवणार आहे. तसेच या पाठामधून काय करणार आहे, विद्यार्थी छोटे छोटे वर्ड तयार करायला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर यामधून आपण विद्यार्थ्यांना काही ज्या गोष्टी असतात, ए पासून तर झेड पर्यंत जे अल्फाबेट आहे त्याचे स्पेलिंग काय आहे तीन वर्डचे, ह्याच्याबद्दलची देखील माहिती आपण विद्यार्थ्यांना दिली. आता यामध्ये आपण विद्यार्थ्यांना काय करणार आहोत, तर या पाठाच्या जर्तेशी विद्यार्थी तो जो शब्द आहे, तीन वर्डचा जो शब्द आहे किंवा तीन अल्फाबेटचा जो शब्द आहे त्याचा उच्चार करू शकणार आहे आणि विद्यार्थ्यांना तो शब्द समजणार आहे, असे काही व्हिडिओज देखील या पाठामध्ये दिले आहे. तर हा पाठ आपण कोणते विकास क्षेत्रे परिपूर्ण करून शिकवला आहे, तर या पाठामध्ये आपण भाषा आणि साक्षरता विकास विद्यार्थ्यांचा परिपूर्ण केला. म्हणजेच काय? विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषेमधील आय एन जी वर्ड किंवा जे खूप सगळे जे वर्ड्स असतात त्यातून वर्ड कसे शोधायचे ह्याच्याबद्दलची देखील माहिती आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. तर बघा, या पाठामध्ये भरपूर अशा गोष्टी किंवा भरपूर असे वर्ड दिलेले आहे ज्याच्यामुळे विद्यार्थी नवनवीन वर्ड यामधून शिकणार आहे. तर विद्यार्थी या पाठाद्वारे खूप सगळे वर्ड जे आहे त्याचं कलेक्शन निर्माण करणार आहे आणि ते वर्ड ॲज अ वोकॅबरी म्हणून स्वतःमध्ये ठेवणार आहे. तर बघा, हा पाठ असं आपण शिकवला तरी कसा आहे, कोणत्या शैक्षणिक पद्धतीने आपण हा पाठ शिकवला आहे, तर हा पाठ आपण शिकवला आहे इक्लिप्टिक अप्रोच, म्हणजे सर्वांगीण पद्धती एकत्र करून आपण हा पाठ शिकवला आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया आणि विद्यार्थ्यांना नवनवीन शब्द शिकवूया, जेणेकरून ते आपल्या भविष्यात नवनवीन शब्दांचा उच्चार करतील आणि नवनवीन शब्दांचा वापर करतील. धन्यवाद.